वॅगनंतर आहे आपला माईक, कॅनन ब्रँडचाच आहे माईक. हा माईक आपण कॅमेराच्या वर माउंट करू शकतो आणि ही पिन प्लग इन केल्यावर माईक ऑन होईल. सो माईक, सो माईक नंतर हा आहे ट्रायपॉड कम स्टेबिलायझर, कॅनन ब्रँडचाच आहे, US एक्सेसरीज मध्ये भेटतो. माउंटिंग एक्सेसरीज, कॅमेरा, माईक आणि बाकीच्या गोष्टीला माउंट करता येईल. हा रिमोट कंट्रोलर स्टेबिलायझर आहे. सो ट्रायपॉड नंतर हा आहे कॅनॉनचा माउंट अडॅप्टर, EF सिरीजचा आहे, जो कॅनॉनच्या अदर लेन्सेस माउंट करण्यासाठी आपल्याला यूज होतो. त्याच्या यूजने आपण कॅनॉन ब्रँडच्या अदर लेन्सेस, DSLRच्या लेन्सेस पण आपण मिररलेसवर यूज करू शकतो. माउंटची दोन्ही साईड्स आणि इथे एक आपल्याला पिन प्लग भेटते ज्या थ्रू आपण स्टेबिलायझर किंवा ट्रायपॉड अटॅच करू शकतो. सो डन. हा आहे आपला कॅनॉन EOS M6 Mark II. ॲक्च्युअल कॅमेऱ्याचे अनबॉक्सिंग वॉरंटी कार्ड. ह्यासोबत एक सँडिस्कचं एक्स्ट्रीम प्रो 32 GB चं कार्ड मिळ. सो बॅटरी चार्जर इस बॅटरी प्लग इन केबल फॉर चार्जिंग. सो कॅमेराची लेन्स किट लेन्स आहे ही. कॅमेराला माउंट करून आपण ट्राय करू. वाईड अँगल शॉटसाठी खूप उपयोगी आहे. 15x45mm किट लेन्स आहे M6 सिरीजची. आणि फायनली हा आहे कॅमेरा. कॅनॉन EOS M6 Mark II. सो कॅनॉन EOS M6 Mark II अप्रॉक्सिमेटली 32.5 megapixelचा कॅमेरा आहे. LCD मॉनिटर भेटतो, टच स्क्रीन डिस्प्ले, परत फ्लिप स्क्रीन आहे याची स्पेशली फॉर लॉगिंगसाठी. म्हणजे तुम्ही इथे माईक अटॅच करून स्क्रीन बघू शकता. टच स्क्रीन डिस्प्ले, LCD मॉनिटर आणि वेट ह्याचं खूप लो आहे. आय थिंक 4400 grams वेट आहे. स्पेशली फॉर लॉगिंगसाठी खूप उत्तम आहे. वेट कमी असल्या कारणाने लॉगर्ससाठी खूप उत्तम. आणि ऑटो फोकस, आय ऑटो फोकस फीचर्स अनेबल केलेले आहेत कॅनॉन याच्यामध्ये ॲज पर स्पेसिफिकेशन मॅन्युअल. 4K व्हिडिओज पण रेकॉर्ड करता येतील. सो आपण ट्राय करू एक किट लेन्स त्याच्यावर माउंट करून. मस्त आहे.